भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता आपल्या सोबत आहेत. सर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणतात की 2024 केंद्र सरकारमध्ये मोदी सरकार येणार नाहीये, 9 वर्ष हे अपयशाचं सरकार होतंय. मी कालही म्हटलं, आजही सांगेल, उद्याही सांगेल, वडेट्टीवार साहेबांना आता विरोधी पक्षनेते पद मिळालं आणि नाना पटोले साहेब आणि वडेट्टीवार साहेबांमध्ये एक प्रचंड कॉम्पिटिशन आहे. कुणाची गाडी 120 चालायची, कुणाची 130 चालायची, याच्यात कॉम्पिटिशन लागली आहे. त्यामुळे सकाळी उठून काहीतरी संभ्रम तयार करायचा, काहीतरी आवेश आणायचा, काहीतरी असं नवीन केल्यासारखं करायचं, असं सध्या सुरू आहे. मी दाव्याने सांगतो, काँग्रेस पार्टीला आणि वडेट्टीवार साहेबांना 2047 वाट बघावी लागेल त्यांच्या पक्षाचं सरकार येण्याकरता. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की तानाजी सावंतांनी आज जी जाहिरात दिलेली आहे आरोग्य खात्याची, ती महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातल्या वृत्तपत्रांमध्ये दिलेली आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 02 आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. वडेट्टीवर म्हणतात की ते त्यांचं स्वतःचं शक्ती प्रदर्शन करतात की आरोग्य खात्याची माहिती लोकांपर्यंत. नाही, मला असं वाटतं की बाहेरच्या राज्याच्याही मुख्यमंत्र्याच्या ॲड, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या ॲड इकडं महाराष्ट्र येतात, तिकडं काँग्रेसचे मुख्यमंत्री आहे पंजाबमध्ये त्यांचेही ॲड त्या ठिकाणी महाराष्ट्रभर फिरतात. असं आवश्यक नाही आहे की काही पाकिस्तानमध्ये ॲड छापला का, बांगलादेशमध्ये छापला का. अरे, महाराष्ट्र देशाचे एक राज्य आहे आणि महाराष्ट्राचे ॲड संपूर्ण देशात गेलं तर काय बिघडलं? आणि संपूर्ण मुख्यमंत्री देशातले, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक वेळा ॲड देतात त्यांच्या विकासाच्या योजनेच्या. बघा तुम्ही, पान भरून ॲड असतात, त्यामुळं त्यामध्ये काही वावग नाही आहे. सरकारमधून गेल्यावर सारं विसरतात लोक आणि म्हणून पूर्व पार्श्वभूमी वडेट्टीवारांनी बघितली पाहिजे की महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार असताना संपूर्ण देशभर किती वेळा ॲड दिल्या आणि अनेक देशाच्या मुख्यमंत्र्यांनी, अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा ॲड दिलेल्या आहेत, त्यामुळे याच्यात काही नवीन नाही आहे. केंद्र सरकार जे अधिवेशन बोलवतंय किंवा मोदींचं जे काही भाषण सध्या होत आहेत, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की भीतीपोटी मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे, मोदी मुदतपूर्व निवडणुका घेण्याची शक्यता वर्तवत. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पार्टीचे नेते आहे आणि काँग्रेस पार्टीचं ब्लड कसं आहे, कन्फ्युजन निर्माण करण्याचं. त्यांना कन्व्हिन्स करता येत नाही, समाजाला कन्फ्युजन निर्माण करून समाजाचे मतं घेणे आणि सरकार चालवणे. जनता समजली आहे, पृथ्वीराज चव्हाणजींनी काही स्टेटमेंट दिलं तरी जनतेला त्यांच्या स्टेटमेंटवर विश्वास नाही. काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही नेत्यावर, दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत, कुणावरही विश्वास या महाराष्ट्राच्या वडापाव विकणाऱ्या व्यक्तीलाही नाही आहे. त्यामुळं त्यांनी कितीही कन्फ्युजन केले, निवडणुका होणार आहे, निवडणुका होणार आहे, निवडणुका होणार आहे, उलट धास्ती आहे त्यांना, उलट धास्ती आहे की महाराष्ट्रात 45+ महायुती होणार आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.